Stakeholders are the mining leaseholders. Stakeholders are not only leaseholders. No, no, but everybody. Leaseholders were your agents. No. Stakeholders are the people working. Affidavit courtam hota, the state apli sovereignty superimpose karpacho prayatna karta. ती गरज नाशिल्ली करपाची ना तसे नाही पण अल्टीमेटली ते किती म्हणता तू बघा सांग अल्टीमेटली ते म्हणता की नाही ते म्हणता की निर्णय घे म्हणून कॉस्मिक कॉस्टा अँड सन्स पिटिशन फाइल केले टू हाय कोर्ट सो स्टेट शुड बी कीपिंग क्वाइट ना सो स्टेट हैज दी हियर स्टेट हैज पुट दिस मुद्दा काढला की द टोन ऑफ द एफिडेविट टोन ऑफ द एफिडेविट इज शोइंग दैट द स्टेट इज रिस्पांसिबल टू स्टार्ट द एक्टिविटी द स्टेट इज इलेक्टेड द गवर्नमेंट ऑफ द स्टेट इज इलेक्टेड बाय द पीपल अँड इवन इट हैज गॉट अ रेफरेंडम इन द माइनिंग बैंड ओके बेसिक मुद्दो थंयच उरतलो आनी अशी सगळी जागडी जी आता आमी हांगा टीव्हीर पळयता पळय सरकार माइन ओनर आनी मजा सारको मिडल क्लास आउट ऑफ डिपेंडेंट ऑन इट अल्टीमेट आई विल टेल आई विल कर आई विल कर माका सी टुडे आई हैव नॉट बॉर्डर्ड अबाउट एज अ लेजिस्लेटर एज अ रिप्रेजेंटेटिव पीपल आई एम नॉट बॉर्डर्ड अबाउट एनीबॉडी एल्स एक्सेप्ट द पीपल पीपल ऑफ दैट एरिया पीपल हु आर डिपेंडेंट ऑन दैट नाउ वी हैव टू वर्क इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ who are having a livelihood tenchi paristhiti baba ad mine owner ji kidala I am not saying that mine owner in the working of the mines if mine owners are given a leaseholder lease back it's a different scenario but my intention is the mining should start now how to start 24 hours kaam karun okay. 24 days to start there are three things, you are making a point yeah. there are three things that I want to say which you should understand very clearly तुमच्या ॲफिडेविटान सांगला तुम्ही की गव्हर्नमेंट सुप्रीम गव्हर्नमेंट इज नॉट सुप्रीम सर इट इज पीपल हु आर सुप्रीम फर्स्ट ऑफ ऑल रिअलाइज गव्हर्नमेंट इज स्टेट इज नॉट सुप्रीम वी आर इन अ डेमोक्रेसी पीपल आर सुप्रीम डोंट से स्टेट इज सुप्रीम अँड वी विल थिंक अँड वी विल डू सेकंड थिंग युअर प्राईम मिनिस्टर मेक्स अ स्टेटमेंट आय विल नॉट अलाउ एक्सपोर्ट ऑफ नॅचरल रिसोर्सेस थर्ड थिंग should be executed in a state. He said he would love to. He never said, I am going to impose. What okay, efforts okay. you all have made for mineral discovery in Goa? Bare. Have you all discovered what are the minerals in Goa? Milwani wa mage gadal sangat. Yaad point ajar tumhi paule aata. Yaad point ajar sarkar tum खुय तरी तुम्ही म्हणतात की सरकाराचं एरोगन्स दिसतं ॲब्सोल्युट ओके तुम्ही म्हणतात की खुय तरी निर्णय घ्यात डिसिजन घ्या आणि कित सांगा हय हय ना ना आमची ॲप्लिकेशन तुम्ही मान्य करतात कन्ना कन्ना कित तरी सांगा बसून राहू नका एक्झॅक्टली हो तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या हातू भितर खंय तरी बोवाळ चालला की परत माइन ओनर खंय तरी रिव्ह्यू पिटिशन घालपा खातीर सुप्रीम कोर्टात वचपाक शकतात कारण तुमची लास्ट डेट आहा ती 30 तारीख आसा तुमकां दिसता की तुम्ही सुप्रीम कोर्टात वचप काय तुमकां दिसता की सरकाराची पॉलिसीक रावप ना हांव वचना सुप्रीम कोर्टात जनरली तुमकां दिसता की कांय जाणांनी वचचे कोणे वचचे ना 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 सुप्रीम कोर्ट पळय हे आता आमची फॅमिलीची झगडी आम्हीच जर सॉर्ट आउट करूंक बसना एका दुसऱ्याकडे जाल्यार सुप्रीम कोर्टाने किती डिसिजन घेऊ शकता वी कॅनॉट आम्ही बसपाक जाय आम्ही बसत ना झगडत रावतं कोर्टान घालीत रावतं गोयात कितक्यो केशी हा 50-50, 60-60 वर्षा चालल्या असे हेच जातले रिन्युअलची केस चालला बरं किती वर्ष सगळे जर तुम्ही डिफरन्स ऑफ ओपिनियन बिटवीन द माइन ओनर्स देयर इज अ डिफरन्स ऑफ ओपिनियन विदिन द गव्हर्नमेंट जे निलेश बाबाचे जे इमोशन्स विच आर कमिंग आउट फ्रॉम द वर्ड्स इज व्हेरी कॉशियस पण भितरल्यान खंय तरी दिसता की फाल्यां सुरू जावची माइन कारण जेन्ना ही गोज बॅक टू हीज प्लेस वेअर गॉट इन आणि आज कायद्याचो गव्हर्नमेंट हॅज लॉ विथ देम बिकॉज सुप्रीम कोर्ट हॅज सेड दॅट यू कॅन टेक अ डिसिजन इन टर्म्स ऑफ सेक्शन दिसता की आता पॉलिसीक रावचे काय रिव्ह्यू पिटिशनाची घालपाची लास्ट डेट जेव्हा 30 तारीख असा लेट अस नॉट वेस्ट दॅट ऑपॉर्च्युनिटी एक चान्स घेऊया अल्टिमेटली एज आय सेड जो कायदो असा तो सुप्रीम कायदो करता सरकार इंटरप्रेट करता कोर्ट्स बरोबर आणि हे रिव्ह्यू पिटिशनान जर सुप्रीम कोर्टान किती वेगळे इंटरप्रिटेशन दिले आणि हो जो आता जे असा पळय ते बदलले आणि सगळोच विषयच जर घुसपलो जाल्यार अल्टिमेटली ह्या दोघां मदीं हांव म्हटलो ही परिस्थिती म्हणजे सामान्य मनीस जाका कायद्याची केस काढपाची ना हु वॉन्ट्स हीज डेली ब्रेड दॅट इज इट अल्टिमेटली हो जर विषय आय फील ऑफकोर्स देर इज अ लिमिटेशन तांकां 90 डेज आसा राईट टू सेफ गार्ड देअर इंटरेस्ट प्रॉब्ली दे मे हॅव टू फाईल इट अँड कीप इट वेर इफ द गव्हर्नमेंट इज फॉर द पीपल अँड दे वॉन्ट टू टेक अ डिसिजन गव्हर्नमेंट कॅन से दॅट नो वी आर टेकिंग पॉलिसी डिसिजन
एंड इट कूड बी विड्रॉन बट हांगा इगो इश्यू करून कांय ना परत थंय वचून जर सांगले की ना ना वी हॅव द पावर टू डू इट डिसमिस दीस म्हणून परत विषय थंयच उरतलो सो एज 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 अ नाउ इट इज एट स्टँड स्टील करेक्ट इन स्पाइट ऑफ अ डिसिजन कमिंग फ्रॉम द अपेक्स कोर्ट अमित बाब म्हणटा पळय ताजेर हांव सहमत आसा आनी गव्हर्नमेंटान एक स्टेटमेंट दिवंक जाय बाबा दोन म्हयन्या भितर आमी डिसायड करता तीन म्हयन्या भितर आमी डिसायड करता जेन्ना मेलवानी रिव्ह्यू पिटिशन फायल करपाक 90 दीस आसता ना ते 90 दीस आतां 30 तारखेक सोंपतात म्हणजे ऑर्डर येऊन 90 दीस कांयच जालें ना म्हणटा तुमी एक याद दवरा प्रमोद ऑर्डर येऊन 90 दीस कितें जालें जावं ना आतां ते परने विसरपाचे पूण जेन्ना आमी विश्वास करून आमी विश्वास करून हो सरकार हाडला एकदां ना दोनदां हाडला जेन्ना इतको विश्वास करून हाडला सरकार तांचेरूय एक जबाबदारी आसा ती ताणें विसरली कितें जालें हे 90 दीस तुमी तर सरकाराचे सतत संपर्कां आसतात हे 90 दीस जाले 30 तारखेक 90 दीस एक्चुअल 90 दीस जातात 3 महिन्या भितर जर पॉलिसी येना 3 महिन्या भितर जर आश्वासनाच मेळटात आनी जर असो जर एफिडेविट जंय सगळ्यांकूच गुगली पडटा कशें वचपाचें मुखार ना एफिडेविटाचेर कांय उलयना एफिडेविट इज अ रायट एफिडेविट बिकॉज इट इज द इंटरेस्ट ऑफ द स्टेट विच इज अरोगंट म्हणटा ना ते म्हणटालेच न्ही पूण म्हाका दिसता एफिडेविट इज रायट डायरेक्शन ओके बट 90 दीस म्हणटा पळय मे बी वी आर लॅकिंग समवेर यू एग्री दॅट या आय एग्री आनी आय वील ब्लंटली एग्री दीस इज नथिंग रॉंग इन इट एंड वॉट आय हॅव टू से इज वी आर लॅकिंग समवेर and I will we will or we have a meeting other phale parwa me meeting on Friday I will tell honorable cm that yes you leave aside everything else and you please will focus on this mining issue because season takla September we have to start remining whatever it is 28 mines we have to give renew the lease for this 28 mines whether central government has removed an ordinance for this 28 mines because state has taken exchequer and give a opportunity to make them run the mine because they were already in operation and other so, lease holders by baki jaise they were dead dead rent so you can see solution you are saying ki ja 28 janani fee bharlya त्या 28 जणांक प्रायोरिटीचेर फुडल्या सिजनाक चालू करपाक दिवपाक जाय दिवपाक जाय पण दोन कंडिशन आहा एक कंडिशन जे एम्प्लॉयमेंट जे तेणे लोकांनी लोकांक पळय एम्प्लॉयमेंट आसा दे हॅव टू टेक बॅक एवरीबडी एंड गीव देअर सॅलरीज वॉट एवर सॅलरीज हाफ सॅलरी दिली थोड्यांनी थोड्यांनी फूल दिली आसा कोणाक काढलेली आसा टू रिएम्प्लॉय ऑल ऑफ देम एंड दीस 28 मायनिंग पीपल बिकॉज दे ऑपरेटिंग द लीज विद इन द परव्यू ऑफ वॉट एवर सेंचुरी 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर ते सगळे पोहून यू शूड रिन्यू दीस 28 लीजेस बिकॉज वी हॅव एक्सेप्टेड इन प्रिन्सिपल वेन द सुप्रीम कोर्ट केस वॉज गोईंग ऑन दॅट दीस लीजीस आर लिगल असे म्हणून आम्ही एक्सेप्ट करून म्हाका दिसता निलेश बाबाक सारखी ब्रिफिंग दिली ना ओके फक्त 28 जणांक तुम्ही रिन्युअल ऑर्डर धाडल्या बाकीचे किती आम्ही उरले बाकीचे म्हणजे जरा देवे इश्यूज ऑफ बाउंड्रीज 1 किलोमीटर 10 किलोमीटर दोज इश्यूज सो देवे नॉट दिस 28 क्लियर टोटल मिस इन्फॉर्मेशन दिला टोटली मिस इन्फॉर्म केला दॅट इज वेअर आय एम कमिंग टू माय पॉईंट आवर एक्झिक्युटिव्ह हॅज टोटली फेल्ड तांकां जाय ते तांकां सांगता हे चेक करिना आपले एक्झिक्युटिव्ह कितें करता आनी शेवटी ह्यो भानगडी जाता अमित बाब एक आमी कितें म्हणटा स्टेट पॉलिसी जावं बट फर्स्ट इंटरिम रिलीफ म्हणल्यार दीस 28 मायन्स वी शूड स्टार्ट ऑपरेटिंग दीस 28 मायन्स एंड देन वॉट एवर द पॉलिसी डिसिजन इज टेकन इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट वी शूड डू व्हाय ओनली 28 मायन्स ऑर इवन रिन्यूअल ऑर्डर्स व्हाय नॉट द अदर्स आम्ही किती चुकयला सांगा नी म्हाका चुकोपाचो प्रश्न नाही चुकोपाचो प्रश्न असे मागीर माझे रिन्यूअल ऑर्डर किती देयर आर इश्यूज या दॅट इज द बिगेस्ट इश्यू आता किती झाला आयदर स्टेट गव्हर्नमेंट हॅज टेकन डिसिजन दॅट ऑल मायनिंग लीजेस आर कॅन्सल्ड एंड गो फॉर फ्रेश लीजेस बिकॉज इफ देयर आर सम पीपल हु आर गिवन अदर पीपल विल से व्हाय दे आर गिवन एक गजाल म्हाका दिसता सारखी की एवरीबडी इज इम्प्रेग्नेटेड विथ एन आयडिया ऑफ रिस्टार्टिंग मायनिंग बट नोबडी इज डिलिव्हरिंग एंड नोबडी नोज हाउ टू डू इट नोबडी इज डिलिव्हरिंग आमकां खबर आसपाक जाय की आमी मायनिंग फर्स्ट मुद्दो देन मायनिंग शूड स्टार्ट मनीस कोर्टा कडेन केन्ना वता सगळ्या कडल्यान उमेदवार म्हणटा वतना डेफिनेटली
देवाकडे मागून मागून देवूय पावना अशी परिस्थिती झाली. देव पावलो जजमेंट मेळ्ळे पण आता कांयच मेळना. अल्टिमेटली कोणाकडे वचचे? एटलिस्ट कोर्ट तरी कितें डिसाईड करतलो हो शेवटचो विश्वास लोकांक की वील गो एज पर लॉ एन्ड एज पर लॉ कोर्टान कितें तरी डायरेक्शन दिवचें म्हणून. पण हांगा मातशें कितें येता की पॉलिसी डिसिजन म्हणून ते जे हे आसा पळय probably review petition may solve it also. It cannot solve. Ultimately, government when it comes to taking decision would be supreme. But to say it by way of an affidavit, that I am supreme, you don't tell me what to do, is something which according to me... smells of arrogance. कोर्टाकडे वचपाचे कोर्टाक सांगपाचे पळय आमच्याकडे हे पॉवर असा लेट देम विथड्रॉ दिस पिटिशन. हांव म्हणटा सिंपलशी गजाल तो म्हणटा लास्ट रिझल्ट सेम म्हणतो लँग्वेज कितें सेम म्हणतो. ना ना तू मोगान उलय न्ही अशें उलोवपाचे अशें उलयल्यार एक धाकटो आनी लास्ट एक सांगता इवन कोर्ट कॅनॉट रिझॉल्व इट बिकॉज 8.3 टॉक्स अबाउट मिनरल डेव्हलपमेंट. अजून मिनरल डेव्हलपमेंटाचे डेफिनेशन आसा तांचे कडेन. एक मिटींग केल्या मिनरल डेव्हलपमेंट म्हणजे कितें सांगात प्लीज व्हॉट इज मिनिंग ऑफ मिनरल डेव्हलपमेंट. मेलवानी बाबा एक गजाल सांगात तुम्ही ही जेन्ना परिस्थिती आसा निलेश म्हणटा तशें एक तर सगळीं लिझीस रिन्यू करात किंवा सगळीं स्क्रॅप करात आनी नव्यान दियात ह्या पॉयंटाचे आम पावतात. हे दोनूच पर्यायाचे आम पावतात. कित्याक करपाक जाय लीज म्हणजे कितें? व्हॉट इज द लीज प्लीज अंडरस्टँड दे डोंट हॅव कॉन्सेप्ट व्हॉट इज लीज. लीज इज गव्हर्नमेंट टेलिंग यू टू गो अँड माइन ओवर देअर. हांवें कितें चुकयलां सांग न्ही तूं म्हाका. सो यू आर सेइंग देयर इज नो नीड ऑफ स्क्रॅपिंग. नो नीड ऑफ स्क्रॅपिंग तूं चूक म्हणजे सांग न्ही. यू आर सेइंग रिन्यू एवरीबॉडी. नॉट रिन्यू एवरीबॉडी. जे कोण कायदेशीर काम केलां तांकां रिन्यू कर. कित्याक करिना? म्हाका सामकें सोंपचें पयलीं फायनल कमेंट सांग. आर वी हेडिंग टू अ सिच्युएशन? आज आमी विशय आशिल्लो की आर वी स्टक का म्हणून. आर वी हेडिंग टू अ सिच्युएशन एक तर सगळ्यांक नवीन दी किंवा सगळ्यांचे हे कर. कितेंय डिसिजन आसूं सरकारान एक फर्म डिसिजन घेवपाक जाय की आमी अशें करतले. Either we are going to forget about all the mining leases, return their money, and whether they have money to return it, that is another question. Yeah. But ultimately, if decisions are atlan hai na, ultimate loser is not... तुझी दोन्ही साईडच्या बसले परिस्थिती अशी झाली. डेली आज परिस्थिती अशी झाली लोकांकडे जेवपाक खावपाक पैसे ना. पहिली लोन लोनाचे इंस्टॉलमेंट डिसाईड ओके डिसाईड वेन निलेश बाब केन्ना तू सांगता शुक्रारा मिटींग आपण प्रेशर घालतलो केन्ना? हांव तुका सांगता व्हॉट इज युअर डेडलाईन टू गेट इट डन फॉर युअर गव्हर्नमेंट एज एन एमएलए who understands everything, I will tell Honorable CM. What is your deadline for your government? I will tell my Honorable CM, Sagli Kama Sod, yes given bus, and begin Lokan. Begin. What is your deadline for your government? 10 minutes card. So what I am saying is, sit with everybody, stakeholders. And you will press for ordinance. I see what I have seen when I have gone through all this. I feel the ordinance is the only issue that I have been saying. Mukar utpa shakta. Okay, magisa itlajer am thamda khub buri charcha zala kholayin charcha zala affidavit purtas raun astana mukar kashi vachap ani kiti paryay asat. Nilesh bab tar sangtat ki sagli gazali kushik davar ani fakt vo vishay pahili dhasaklay itle apun pressure ghaltalo tumi tigi jan aile vishay mandlo. Thanks a lot. Poetrawat pran namaskar.